आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. समग्र शिक्षा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा सर्वसाधारण अधिक SAP हिस्सा निधी वितरित करण्याबाबत केंद्र व राज्य हिस्सा 31 मार्च 2022 महत्त्वाचा शासन निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबूलकर क्लासी या यूट्यूब चॅनल पाहा, लाल बटन आणि सबस्क्राईब करा, टचला घटीला प्रेस करा. सगळ्यात नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. 6/4/2021, 24/7/2021, 29/7/2021, 17/3/2022, 28/3/2022 आदेशानुसार आणि 29/3/2022 संदर्भानुसार. राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 7 येथील पत्रावरून समग्र शिक्षा प्राथमिक माध्यमिक कार्यक्रमासाठी केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्याचा प्रमाण केंद्र राज्य 60-40 असे आहे. केंद्र शासनाने दिनांक 28/3/2022 रोजीच्या अधिशान प्राथमिक शिक्षणासाठी केंद्र शासनाचा पहिल्या हप्त्याचा सर्वसाधारण हिश्श्यासाठी 271,86,89,000 इतका आवर्ती निधी, तसेच SAP करिता 10,10,71,000 इतका आवर्ती निधी, 34,73,61,000 अनावर्ती असून एकूण 316,71,11,000 इतका निधी मंजूर केला आहे. सदर निधीच्या प्रमाणात राज्याला निधी 181,24,72,667 इतका सर्वसाधारण हिस्सावरती 6,73,80,667 इतका SEP आवर्ती हिस्सा, तसेच 23,15,74,000 असा एकूण 211,14,07,334 इतका, तसेच माध्यमिक शिक्षणासाठी केंद्र शासनाने पहिल्या हप्त्याचा सर्वसाधारण हिस्सासाठी 13,58,99,000 इतका अनावर्ती निधी मंजूर केला आहे. निधीच्या प्रमाणात राज्य हिश्श्याचा अनावर्ती 9,32,66,000 इतका येतो. वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 64 अर्थोपाय दिनांक 31/3/2022 आणि केंद्र राज्य हिस्सा निधी राज्य शासनाचे एकत्रित निधी जमा झाल्याचे अभिप्राय दिले आहेत. वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ 438/5/31/3/2022 349,59,149,000 इतका सर्वसाधारण हिस्सा, 10,10,71,000 इतका SEP असा, 29,30,70,10,000 इतका केंद्र हिस्सा समरूप हिस्सा, राज्य हिस्सा 246,46,73,334 निधी वितरित करण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने निधी वितरित करण्याच्या बाब शासनाची विचारधीन होती. याबाबत शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे. केंद्र शासनाने उपरोक्त प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेला केंद्र हिस्सा त्यास समरूप राज्य खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे समग्र शिक्षा कार्यक्रमाच्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणच्या अंमलबजावणीसाठी अधिशाने खालील अटीच्या अधीन शर्ती राहून वितरित करण्यास त्या मान्यता देण्यात येत आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी वितरित करावयाच्या तरतुदी लेखाशिक्षण या तपशील खालीलप्रमाणे आहे. सदर खर्च खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे 2021-22 आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीमधून भागविण्यात यावा. लेखाशिष्य 2021 या सुधारित अर्थसंकल्पित तरतूद वितरित करण्याची तरतूद रक्कम रुपये या ठिकाणी प्राथमिकावरती प्राथमिक SAP यावरती आणि प्राथमिक अनावरती 79,000 रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. हे सहाय्यक अनुदान वितरणेतर अनुदानातून मागणी केलेली आहे आणि एकूण रक्कमसुद्धा इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी रक्कमसुद्धा इथे प्राथमिकावरती SAP रक्कम आणि माध्यमिकांवरती 79,000 रक्कम इथे टोटल दिलेली आहे. रुपये 551,16,83,334 फक्त इतका हा निधी या ठिकाणी प्राथमिक माध्यमिकसाठी दिलेला आहे. वित्त विभाग शासनाने 6/4/2021, 24/7/2021, 29/7/2021 आणि 17/3/2022 नमूद केलेल्या सर्व बाबीची पूर्तता होत आहे. सदर शासन निर्णय वितरित केलेला निधी केंद्र शासनाने 28/3/2022 रोजीच्या आदेशाने दिलेल्या निर्देशानुसार 2021-22 वार्षिक कार्ययोजना अंदाजपत्रक प्रकल्प मान्यता मंडळाने PAP मंजूर केलेल्या समग्र शिक्षासंतर्गत प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या चालू योजनाच्या आवर्ती अनावर्ती बाबीसाठी खर्च करावा. सदर खर्च वित्त विभाग शासन निर्णय परिपत्रक 6/4/2021, 24/7/2021, 29/7/2021, 17/3/2022 मधील सूचनानुसार करण्यात यावा. सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव, कक्ष अधिकारी, लेखा शाखा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, नारण संवितरण अधिकारी तर सह उप सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सदा शासन वित्त विभाग शासन परिपत्रक 6/2021 24/2021 29/7/2021 आणि 17/3/2022 वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ अर्थ बाय 31/3/2022 अनौपचारिक 438 वय 531/3/2022 तसेच नियोजन विभागाच्या अनौपचारिक क्रमांक 164/14/71 दिनांक 31/3/2022 आणि दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळ उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 20/22/03/31/13/05/47/18/21 आहे. शासन निर्णय डिजिटल शैक्षणिक संकेत करून काढण्यात येत आहे. अतिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा जी आर डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता.